वेगळा आहे का? म्हणजे आता जे भगवंतानी गीतेमध्ये सांगितलेलं आहे की बाबा अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते, म्हणजे आय एम द सोर्स ऑफ ऑल द स्पिरिच्युअल एज वेल एज मटेरियल वर्ल्ड्स. म्हणजे इथे त्यांनी सांगितलेलं आहे की देर आर स्पिरिच्युअल वर्ल्ड्स अँड देर आर मटेरियल वर्ल्ड्स, दोज टू आर डिफरंट वर्ल्ड्स. स्पिरिच्युअलिटी एक्झिस्ट बियॉन्ड मटेरियलिझम. आता असं कुणी आहे का की बाबा स्पिरिच्युअल वर्ल्ड पाहिलेला आहे आणि मटेरियल वर्ल्डही पाहिलेला आहे, असं कुणी आहे का या जगामध्ये की जो कॉन्स्टंटली स्पिरिच्युअल वर्ल्ड मधून मटेरियल वर्ल्ड मध्ये प्रवास करू शकतो? असं कोण आहे? असं कोणी असू शकतो का? आपलं काय मत आहे? असं कोणी असू शकतो का? तर असं एक व्यक्ती आपल्यामध्ये सांगितलेलं आहे ज्याचं नाव आहे नारद. आता ही जी नारद आहे, ह्या नारदाला कळ लावे नारद आहे असं म्हणतात. जो जिथे जातो तिथे भांडण लावत असतो. हा नारद जो आहे हा कॉन्स्टंटली स्पिरिच्युअल वर्ल्ड मधून मटेरियल वर्ल्ड मध्ये सुद्धा ही कॅन ट्रॅव्हल. सो ही हॅज गॉट दॅट पॉवर. आता हे स्पिरिच्युअल वर्ल्ड कोणते आहेत आणि मटेरियल वर्ल्ड कोणते आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे आपण आपलं जे तत्वज्ञान आहे आपल्या तत्वज्ञानामध्ये लिहून ठेवलेलं आहे ज्याच्यावरती आता आपला विश्वास असो नसो, परंतु त्यांनी असं सांगितलेलं आहे की आपण जिथे राहतो त्याला आपण एक ब्रह्मांड म्हणतो, त्याला इंग्रजी भाषेमध्ये युनिव्हर्स असं म्हणतात. आता या ब्रह्मांडामध्ये किती लोक आहेत, किती भुवन आहेत? कोणी सांगेल? देर आर 14 वर्ल्ड्स. या 14 वर्ल्ड पैकी आपण ज्या वर्ल्डमध्ये राहतो त्याला भूलोक असं म्हणतात. भूलोक म्हणजे पृथ्वीलोक. या भूलोकाच्या खाली 7 लोक आहेत आणि या भूलोकाला धरून वरती आणखी 7 लोक आहेत. सो दीज आर 14 वर्ल्ड्स ऍक्च्युअली. तर ते कोण कोणते आहे? आता भूच्या वरती आहे भूव, त्याच्यावरती आहे स्व, त्याच्यावरती आहे महा, त्याच्यावरती आहे जन, त्याच्यावरती आहे तप, त्याच्यावरती आहे सत्य. सत्यलोक इज द लोक वेअर दी ब्रह्मा रिसाइड्स.